नमस्कार, मी अमित भानुशाली, म्हणजेच तुमचा आवडता अर्जुन जुबेदार. तुम्हाला माहितीच आहे मी बरेचदा माझे असे पोस्ट सुद्धा टाकले आहेत की मी ट्रेनने ट्रॅव्हल करतोय. मला ट्रेन ट्रॅव्हलिंग खरंच खूप आवडतं, कारण जेव्हापासून मी इंडस्ट्रीमध्ये आलो स्ट्रगलिंग फेस होता माझा. जेव्हा मी ऑडिशनसाठी जायचो, शूटसाठी जायचो नवीन नवीन, तेव्हा डोंबिवलीवरनं मी जिथे कुठे मला जायचं असेल मी मोस्टली ट्रेननीच जायचो. आणि जेव्हा माझं शूट असेल तेव्हा डोंबिवलीवरती सकाळची 7:15 फास्ट ट्रेन होती, ती ट्रेन फिक्स होती माझी. आणि तिकडचे बरेच मित्रसुद्धा आहेत माझे आजपर्यंत कॉन्टॅक्टमध्ये. आम्ही त्या एका कंपार्टमेंटमध्ये एकमेकांची वाट बघायचो आणि एकमेकांसाठी जागा अशी रिझर्व करून ठेवायचो. उभं राहायला बसायला जागा नसायचीच कधी. सो मी माझं म्हणायचं हेच की ट्रेन ट्रॅव्हलिंग मला खरंच खूप आवडतं, कारण मित्र नवीन मित्र बनतात, नवीन नाती जुळतात. तुम्हालाही अनुभव असेलच, तुम्ही जेव्हा कुठे लॉंग जर्नीसाठी तुम्ही निघाला असाल ट्रेनमध्ये, तेव्हा तुमच्या आजूबाजूची जी माणसं आहेत त्यांच्यासोबत एक छान मैत्री होते आणि मग एक छान नातं निर्माण होतं आणि ती लॉंग लास्ट मैत्री असते. फोन नंबर शेअर होतात, मग कॉन्टॅक्टमध्ये राहतो आपण. मी सध्या चाललो होतो गुजरात. सो मी आलो बोरिवली स्टेशनला, माझी ट्रेन येणार होती तिथे. तिथे काही मिनिटांमध्येच एक फॅमिलीसोबत माझं छान नातं निर्माण झालं. ती फॅमिली कोण आणि माझं नातं का निर्माण झालं त्यांच्यासोबत हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. बघून घ्या. तुम्हाला पण क्यूट वाटलं ना बेबी? मला पण असंच झालं होतं आणि म्हणून मला राहुलच नाही, पटकन गेलो. मी खेळलो त्याच्यासोबत, तो रडत होता खूपच, त्याला शांत करत होतो, त्याला असंच हातात घेतलं आणि फिरत होतो. आय नो, पण मला लहान मुलं खरंच खूप आवडतात आणि आजूबाजूला असतात लहान मुलं जेव्हा रडत असतात तेव्हा मला असं कसं तरी होतं की जातो खेळतो त्यांच्यासोबत, त्याला शांत करतो. बहुतेक कदाचित मला माझा मुलगा विधान त्याचं म्हणजे जेव्हा तो इतका लहान होता तेव्हाचा काळ मला आठवतो, फ्लॅशबॅक्स येतात मला आणि मला असं वाटतं की मी कसं खेळायचो त्याच्यासोबत. तसंच मी जातो मुलांसोबत खेळतो. आता तो मोठा झाला, माझा मुलगा खूप मस्ती पण करतो, त्याचे व्हिडिओज बरेच येणार आहेत पुढे सुद्धा. सो बघत राहा माझे व्हिडिओज, पुन्हा भेटू. आता परत कधी जातो स्टेशनला, कुठली नवीन फॅमिली मला मिळते, कोणासोबत माझं नातं जुळतंय नवीन माहीत नाही, पण जे काही असेल ते छान असेल, तुम्हाला आवडेल आणि मला सुद्धा. बाय, टेक केअर. Love you all.